विश्वसेवा साई सेवा मंडळ साईबाबा मंदिर कांचननगर जळगाव यांच्या वतीने जळगाव ते शिर्डी पदयात्रेचे व पालखी सोहळ्याचे आयोजन रविवारी 1 जानेवारी रोजी या प्रसंगी करण्यात आले होते. विश्वसाई सेवा मंडळातर्फे गेल्या 9 वर्षापासून यावेळी जळगाव ते शिर्डी साईबाबा पालखीचे आयोजन या प्रसंगी करण्यात येत असून अनेक भाविक या पालखीमध्ये सहभागी होत असतात. साईबाबांचा जयघोष करत ही पालखी कांचननगरमधून यावेळी निघाली असून शहरातील विविध मार्गांवर ही पालखी मार्गस्थ झाली. पालखीचे आयोजन सतीश सोनवणे व कमलेश सोनार यांच्या माध्यमातून या प्रसंगी करण्यात येत असते. तसेच प्रभाग 2 मध्ये नगरसेवक किशोर बावीसकर व माजी नगरसेविका उज्ज्वला किशोर बावीसकर यांच्या माध्यमातून यावेळी या पालखीचे मोठ्या उत्साहाने स्वागत करून या पालखीतील सहभागी नागरिकांसाठी महाप्रसादाचं आयोजन यावेळी करण्यात येत असते. याप्रसंगी नगरसेवक किशोर बावीसकर व माजी नगरसेविका उज्ज्वला बावीसकर यांच्या माध्यमातून या पालखीचे जोरदार स्वागत करत पालखीतील सहभागी साई भक्तांचा याप्रसंगी गौरव केला आहे. नगरसेवक किशोर बावीसकर यांच्या निवासस्थानी पालखी आल्यानंतर यावेळी अनेक नागरिकांनी स्नेहभोजनाचा व महाप्रसादाचा लाभ याप्रसंगी घेतला. या कार्यक्रमाला उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, नगरसेविका पार्वता भिल, नगरसेवक कैलास सोनवणे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, मुकुंदा सोनवणे, नगरसेवक मनोज आहुजा, विजय पाटील, अतुल बारी, उमेश सोनवणे, विनोद कोळी, बंटी गवडी, विनोद पाटील, बंडू चौधरी, सुरेश साळुंके, रतिलाल सपकाळे, चंद्रभान इंगळे, मयूर बावीसकर, सुभाष माळी, सुरेश साळुंके, राजेंद्र सोनार, राजू सपकाळे, गोलू अण्णा व बावीसकर परिवार व परिसरातील नागरिकगण व महिला भगिनींची याप्रसंगी उपस्थिती होती. याप्रसंगी नगरसेवक किशोर बावीसकर व विश्वसेवा साई मंडळाचे सदस्य नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात. बाबांच्या नावाच्या नावाप्रमाणे आम्ही पालखीचे आयोजन करतो. प्रभाग क्रमांक 2 कांचननगर परिसरातून आम्ही सार्वजनिक मित्रमंडळ आहोत. सगळे महिला वर्ग यांनी आम्ही सगळे मिळून पालखीचं आयोजन करत आहे आणि आज आम्हाला 9 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि सगळे जेवणा वगैरेची व्यवस्था आम्ही नगरसेवक नात्याने लोकप्रिय असल्याच्या कारणानं आम्ही दोघं नवरा बायको करत असतो आणि आमच्या इथं 5वं वर्ष चालू आहे. त्यांचं स्वागत करणार इथं पालखीचं स्वागत करू जळगाव ते शिर्डी
पायी दिंडीचं आयोजन केलं आहे. आमचे बाल गोपाल जाता साईबाबाच्या कृपाने त्यांना काहीच तकलीफ नाही होते. कोरोनापासून पण आम्ही मुक्त झालो. आम्हाला दिंडी काही काढली नाही आहे. तरी आमचा सुखरूप प्रवास होतो. काय सगळं घालाल साईबाबाला? सगळ्यांना सुखी ठेवा, सगळ्यांना सुखी ठेवा. कोरोना जाऊ द्या, आम्हाला भक्ती मार्गाला लागू द्या. जवळपास किती वर्षापासून या पालखीचं आयोजन करण्यात येतं? 10 वर्षापासून चालतोय आम्ही. पण आम्हाला काही तकलीफ नाही आहे. नाव सांगा आपलं. विजया ठाकूर. आपलं सांगा. इंदूबाई पांडुरंग. ओके. ओम साईराम. दरवर्षी आता आमच्या कांचननगर मधून जळगाव ते शिर्डी हे पायीवारी विश्वसाई सेवा मंडळ यांच्या वतीने आयोजित केली जाते. हे आमचे 10वे वर्ष आहे. आणि या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही हेच सांगू इच्छितो की आपण सर्व साईचे भक्त आहोत आणि साई हे कोणासाठी सगळ्यांसाठी सारखे असतात. हे पायी यात्रा काढून आम्ही सगळे एकोपाच एक संदेश देतो या समाजाला की म्हणजे वर्षातून सर्व लोक त्यांच्या कामातून एक वेळ काढून 10 दिवस त्यांचा काढत असतात आणि पायीवारीला ते त्यांचा वेळ देऊन एक त्यांचे मनोभावे साईंची पूजा करत असतात आणि जळगाव ते शिर्डी त्यांची यात्रा एकदम ते एन्जॉय करत असतात सर्व मुलं आणि सगळे भाविक. कांचननगर ते शिर्डी यात्रा मनोभावे एन्जॉय करतात. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय बाबा आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओके. जय की जय. साई बाबा की जय. राजा की जय. चालू द्या. साई बाबा की जय. राज्या की जय. साई बाबा की जय. चिडके राज्या की जय. साई बाबा. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.